ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. मागील भागामध्ये आपण धनु राशीचा अभ्यास केला, आजच्या भागामध्ये आपण मकर राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की त्यांच्या बाबतीत एका शब्दात सांगायचे झाल्यास कर्मयोगी या उपाधीने त्यांचा सन्मान करता येईल. ते नेहमी कर्माला प्राधान्य देत असतात. कामाप्रतीची निष्ठा व चिकाटी हे दोन्ही गुण त्यांच्यामध्ये प्रकर्षाने बघायला मिळतात. एखादं उद्दिष्ट घेऊन कामाला सुरुवात करणारी आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाचा आनंद मिळवणारी जर व्यक्ती तुमच्या निदर्शनास आली तर समजून घ्यायचं की ही व्यक्ती नक्कीच मकर राशीची असली पाहिजे. मकर राशीचे लोक आपल्या कामामध्ये इतके रममान होतात की त्यांना कशाचेही भान राहत नाही. मकर राशीच्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये स्पष्ट करण्यासाठी अजून उदाहरण द्यायचे झाल्यास आपल्या आजूबाजूला काही लोक असे असतात की ते दिसायला रुबाबदार नसतात, शरीरयष्टीनेही कमजोर असतात, मात्र कमालीचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतं. हे तेज परिश्रमाचं असतं. त्याच बळावर ते इतरांच्या मनात स्वतःसाठी आदराचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होतात. मुख्य म्हणजे ते कमालीचे स्वावलंबी असतात, म्हणून स्वतःची कामं स्वतःच करणे त्यांना पसंत असते. इतरांवर अवलंबून राहणे त्यांना जमत नाही. अशी व्यक्ती जर तुमच्या निदर्शनास आल्यास समजून घ्यायचे की ही व्यक्ती नक्कीच मकर राशीची असली पाहिजे. अशा या मकर राशीच्या लोकांविषयी म्हणजे मकर राशीविषयी आपण आजच्या भागात माहिती समजून घेणार आहोत. त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये, गुण, दोष याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मकर ही राशीचक्रातली 10वी राशी आहे. या राशीचा स्वामी शनी असून निसर्ग कुंडलीत ही राशी दशम स्थानात येते. या राशीचा अंमल गुडघ्यांवर आहे. आकाशात नक्षत्रांनी युक्त तोंड मृगाचे व शरीराचा भाग मगरीचा असलेली आकृती म्हणजे मकर राशी होय. मकर राशी ही सम स्त्री राशी आहे. तसेच चर, चतुष्पाद, जलचर व पृथ्वी तत्वाची राशी आहे. याशिवाय पृष्ठोदय, रात्रीबली व मध्यम प्रसव राशी पण आहे. गुण व स्वभाव वैशिष्ट्याच्या विषयी सांगायचे झाल्यास लहरी स्वभाव, कामाला चिकट, चंचल, भावनाशील, आत्मविश्वासाने परिपूर्ण, महत्वाकांक्षी, काटकसरी, सहनशील, व्यवहारी, स्वावलंबी, एकांत प्रियतेस जपणारी अशी ही मकर राशी आहे. मकर राशीचे लोक एकांतात फार रममान होतात. एकांतात जाऊन चिंतन करणे, त्यातून नवीन मार्ग शोधणे हा त्यांचा नित्यक्रम असतो. मकर राशी श्रमिक लोकांची राशी म्हणून ओळखल्या जाते.
श्रमिक त्रास असल्यामुळे कामाप्रती असलेली उच्च कोटीची निष्ठा, कोणतेही काम चिकाटीने पूर्ण करण्याची क्षमता या लोकांमध्ये असते। कष्टाचे व मेहनतीचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर सदैव असते। अति महत्वाकांक्षा व जबरदस्त कष्ट यांचा सुरेख संगम या राशीच्या लोकांमध्ये बघायला मिळतो। त्या बळावर ते कोणतेही अवघड काम पूर्ण करू शकतात। श्रम करण्याची मानसिक तयारी असल्यामुळे स्वावलंबीपणा या लोकांमध्ये असतो। कोणावरही विसंबून राहणे त्यांना जमत नाही। कार्याला महत्व देणारे असल्यामुळे हे लोक कमी बोलतात। त्यांचं बोलणं हळूवार व मुद्देसूद असत। सर्वांना आनंद देत नम्रपणे वागणं त्यांना आवडतं। या राशीच्या लोकांना महागड्या वस्तू आवडत नाही। श्रमाचं मोल अधिक कळत असल्यामुळे मकर राशीचे लोक अत्यंत व्यवहारी व ऐश्वरी असतात। ते कुठल्याही मोहात अडकत नाही। चुकले तर भोगावे, प्रायश्चित्त घ्यावे अशी त्यांची वृत्ती असते। त्यामुळे आपले चुकले असेल तर तत्काळ समोरच्या व्यक्तीची माफी मागण्यात त्यांना कुठलाही कमीपणा वाटत नाही। या व्यक्तीच्या वागण्यात न्यायनिष्ठुरता असते। यांच्या कष्टाळूपणामुळे व नम्रपणामुळे लोकांची मन हे लोक जिंकून घेतात। लोकांच्या आदरास प्राप्त होतात। खाण्यापिण्याच्या बाबतीत मकर राशीच्या लोकांचा विशेष अशा कोणत्याच आवडीनिवडी नसतात। त्यांना साधं जेवण लागतं, खाणंही कमी असतं। काटकसरी असले तरी घरातील अन्न फुकट जाणार नाही याची काळजी ते घेत असतात। घरातील सर्वांनी एकत्र जेवावे व ठराविक वेळेवरच जेवावे अशी त्यांची शिस्त असते। या स्वभावामुळे अशा व्यक्तीच्या घरात शिस्तीचं पालन केल्या जातं। घरात त्यांच्या शब्दाला मान दिला जातो। विशिष्ट ध्येयासाठी सतत धडपडणारी व सहनशीलता असलेली ही राशी आहे। संकटाला तोंड देत मार्ग काढत राहणं हा या राशीचा गुणधर्म आहे। मकर राशीचे जसे गुण आहेत तसे काही दुर्गुणही या राशीमध्ये बघायला मिळतात। मकर राशीचा मुख्य दुर्गुण म्हणजे हे लोक आपल्या गुणांचा पूर्णपणे वापर करून घेण्यात कमी पडतात। ते कसे या बाबतीत आपण सविस्तरपणे माहिती समजून घेऊया। अति चिकित्सक, चिडखोर, कधी कधी दुराचारी व शिष्ट हा स्वभाव वेळ प्रसंगी या राशीच्या लोकांमध्ये बघावयास मिळतो। या राशीचे स्वामी शनी महाराज असल्यामुळे वैराग्य, उदासीनता, नैराश्य, कोणतीही गोष्ट चटकन मनाला लावून घेणं या सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेली संकुचित वृत्ती हे या राशीचे प्रमुख दोष आहेत। निराशावादी वृत्तीमुळे आपल्याकडे जे आहे त्यात आनंदी राहण्यापेक्षा आपल्याकडे जे नाही त्याचा अधिक विचार हे लोक करीत असतात। त्यामुळे जीवनातील आनंद हे लोक गमावून बसतात। नैराश्य व त्यामुळे होणाऱ्या चुका, चुकांमुळे होणारे नुकसान व नुकसानामुळे पुन्हा नैराश्य अशा दुष्ट चक्रात हे लोक अडकून बसतात। त्यामुळेच अंगी असलेल्या गुणांचा चांगला फायदा करून घेण्यात मकर राशीचे लोक कमी पडतात। आतापर्यंत आपण मकर राशीचे गुण, दोष आणि स्वभाव वैशिष्ट्य या बाबतीत समजून घेतलं। आता आपण शास्त्रानुसार नक्षत्रांमधील मकर राशीचे स्थान समजून घेऊया। उत्तराषाढा नक्षत्राचे दुसरे, तिसरे व चौथे चरण, श्रवण नक्षत्राचे चार चरण व धनिष्ठा नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण असे मिळून नऊ नक्षत्र चरणांनी ही मकर राशी तयार झालेली आहे। उत्तराषाढा नक्षत्राचा स्वामी रवी असून यात जन्मलेली व्यक्ती मनुष्यगणाची असते। विनयशील, बुद्धिमान, अध्यात्मात रुची घेणारे,
व प्रत्येकाला मदत करणारे लोक या नक्षत्रात जन्म घेतात. श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र असून यात जन्मलेली व्यक्ती देवगणाची असते. श्रद्धाळू, परोपकारी, कर्तृत्ववान असा या व्यक्तींचा स्वभाव असतो. धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ असून या जन्मलेली व्यक्ती ही राक्षस गणाची असते. धनिष्ठा नक्षत्र असणारे लोक क्रोधी, असंयमी तसेच अहंकारी असतात. शरीर वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मध्यम उंची, सडपातळ शरीर, मोठे नाक, हनुवटी लांबट, आकर्षक खोल डोळे, रुंद छाती, राठ आवाज, दिनवाणी चेहरा, झपझप तिरंगी चालणारी अशी मकर राशीची व्यक्ती असते. गुडघे, सांदे, हाडे यांच्यावर मकर राशीचा अंमल असतो. व्यापार, व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास कष्टाची कामं, साफसफाई, वकिली, बांधकाम क्षेत्र, वातानुकूलित यंत्रनिर्मिती, तेल, चामडे, खाणी, माती, जमिनी संबंधित व्यवसाय, दुरुस्ती दुकाने, नगरपालिका, लोखंड, भंगार, हाडांच्या वस्तू निर्मिती, स्मशानभूमी, खाटीक खाणे, धातू आदी क्षेत्रामध्ये मकर राशीचे लोक कर्तृत्व गाजवून यश मिळवू शकतात. कार्यक्षेत्रानुसार उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास काळ्या रंगाच्या वस्तू, लोखंड, तेल, चामडे, फ्रीज, विटा, सिमेंट, खत, हस्तिदंताच्या वस्तू, केस आदी उत्पादनाचा व्यापार, व्यवसाय व नोकरी करून मकर राशीचे लोक आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. नद्या, पाणथळ भाग, अरण्ये, दलदल, ओसाड जमीन, वाळवंट, हॉस्पिटल, वातानुकूलित यंत्र, अस्वच्छ अजागळ घर, उकिरडा, कचरा कुंडी आदी भागांवर मकर राशीच्या लोकांचा प्रभाव दिसून येतो. मकर राशीविषयी एवढी माहिती तुमच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण पुढील राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. राशीविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेत आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल त्याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही संपूर्ण शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.